रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी श्रेया जैन, रायगड मिरेलच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पोटरबारी रस्त्यावर अजस्त्र झाडे पडल्याने 9 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी ते पोटलपाडी या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर अमोड गावाजवळ गेल्या 2 दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर 5 मोठमोठाळी झाडे पडल्याने त्या मार्गावरील वाहतूक 10 तासापासून अधिक काळ ठप्प होती. सुदैवाने ही झाडे रात्री 2:30 दरम्यान पडल्याने कुठल्याही प्रकाराची जीवितहानी झाली नाही. घटनेस्थळावर पोटर ग्रामपंचायतीने माजी उपसरपंच संदीप मसणे, ग्रामसेवक अनिल पवार यांनी धाव घेऊन JCB च्या सायाने सायंकाळी उशिरा झाडे हटवून नागरिकांना वाहतुकीस रस्त्या मोकळा केला. माजी उपसरपंच संदीप मसळे आणि ग्रामसेवक अनिल पवार यांनी तत्परतेने धाव ठेवून हा रस्ता मोकळा केल्याने ग्रामस्थांनी त्यांचा धन्यवाद दिला आहे. पहाटे 3:30 सुमारास आंबोट बालिवडी रस्त्यामध्ये श्री गायकवाड यांच्या मिळकतीमधील एक सुकलेलं जांभळीचं झाड, एक मोठं आंब्याचं झाड, तसेच एक भलं मोठं रेंजी कोसळलं आणि रस्ता पूर्णपणे बंद झाला. या रस्त्यासाठी, हा रस्ता चालू व्हावा यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुरेश मसणे, श्री मनोज गायकवाड, मी स्वतः, माजी उपसरपंच ॲडव्होकेट संदीप मसणे, ग्रामसेवक पवार साहेब हे मदत कार्यासाठी आम्ही उपस्थित आलो आणि शेजारची ग्रामपंचायत भालवडीचे सरपंच श्री राजाभाऊ गंगावणे यांचा JCB बोलवून सदरील झाड काढण्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल आणि रस्ता जनतेसाठी, प्रवाशांसाठी मोकळा होईल. आदित्य दळवी, रायगड मिरर, कर्जत.